अभ्यासू मंत्र्यांनी सांगितलं की तुळशीचं लग्न असेपर्यंत दिवाळी चालते. आता तुळशीचं लग्न झालं, त्याच्यामुळं आता तरी त्या तुळशीच्या लग्नाच्या आधी मिळायला पाहिजे होता शिधा. दिवाळीच्या काळामध्ये आनंदाचा शिधाचा निर्णय प्रक्रिया, टेंडर मंजुरी आणि शिधा वाटपात काही झालं अजूनही ग्रामीण भागातल्या लोकांना तो काही शिधा मिळाला नाही आनंदाचा. फार आता दुःखच व्हायची वेळ आली आणि त्यामध्ये मी आपल्याला खात्रीपूर्ण सांगतो की एका अभ्यासू मंत्र्यांनी सांगितलं की तुळशीचं लग्न असेपर्यंत दिवाळी चालते. आता तुळशीचं लग्न झालं, त्याच्यामुळं आता तरी त्या तुळशीच्या लग्नाच्या आधी मिळायला पाहिजे होता सीधा, तो त्या ठिकाणी मिळालेला नाही. आणि विचारल्यानंतर स्वस्त धान्य दुकानवाले म्हणतात की ज्यावेळेस आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ, आणि अशा प्रकारे त्याच्यात सगळा सावळा गोंधळ आहे. त्याच्याबद्दल मी अधिवेशनामध्ये देखील आम्ही सगळेजण काय आमची भूमिका मांडायची त्या ठिकाणी मांडू, परंतु ते काही रवा, साखर, चणा डाळ, तेल हे कुठं काय द्यायचं होतं, कुठं गेलं, काय झालं, कुणाला माल दिला, कुठं स्टिकर कुणाचं लावायचं राहिलं आणि त्याच्यामुळं कुणाचे फोटो आले नाही म्हणून ते थांबलं. आता हे फोटो करता आणि स्टिकर करता जर अशा प्रकारच्या गोष्टी सर्वसामान्य जनतेला मदत करणाऱ्या थांबत असतील तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, असंच म्हणावं लागेल.